नमस्कार, सध्याला संपूर्ण देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं वारं जोरदार पद्धतीने वाहत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणत्या मतदारसंघ कोणत्या राजकीय पक्षाला मिळणार, कोणत्या मतदारसंघामधून कोणता उमेदवार किंवा नेता उभा राहणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रभरातील जनतेला लागलेली आहे. मात्र दुसरीकडे महाराष्ट्रातील असा एक मतदारसंघ आहे की त्या मतदारसंघामधून वडील, मुलगा, नातू आणि पुतण्या अशा सगळ्यांचाच एकाच मतदारसंघामधून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तीने मुलाचा, पुतण्याचा आणि नातवाचा पराभव केला ती व्यक्ती एकच आहे. त्या एकाच व्यक्तीने मुलाचा देखील पराभव केला, नातवाचा देखील पराभव केला आणि पुतण्याचा देखील पराभव केला. मग तो मतदारसंघ कोणता आहे? आणि ज्या व्यक्तीने मुलाचा पराभव केला त्या व्यक्तीने येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री पद देखील भूषवलेलं आहे. हा मतदारसंघ नेमका कोणता आहे, कोणत्या साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या, कोणत्या वर्षी कोण उभा होतं, जिंकणाऱ्या उमेदवाराला किती मतं पडली आणि पराभूत झालेल्या उमेदवाराला किती मतं पडली याचा सविस्तर विस्तार आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. 1971 साली संपूर्ण देशभरामध्ये काँग्रेसची एक प्रकारची लाट होती. या लाटेमध्ये संपूर्ण देशभरामधून काँग्रेसच्या तिकिटावरती भले मोठे असे आणि छोटे पुढारी नेते देखील काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणूक लढत होते आणि जिंकून देखील येत होते. 1971 साली मराठवाड्यामध्ये 7 लोकसभेच्या जागा होत्या आणि या 7च्या 7 जागा काँग्रेस या पक्षाने जिंकलेल्या होत्या. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, जे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे भले मोठे असे नेते होते, त्याचबरोबर 1960 ते 1966 या कालावधीमध्ये भैयासाहेब आंबेडकर यांनी विधान परिषदेवरती आमदार हे पद देखील भूषवलेलं होतं. सध्याच्या घडीला आपल्याला दादरमध्ये जे चैत्यभूमी दिसते या चैत्यभूमी उभारण्यामध्ये सगळ्यात मोठा बहुमूल्य हात जर कुणाचा असेल तर तो म्हणजे भैयासाहेब आंबेडकर यांचा. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर नागपूर ते मुंबई अशा भल्या मोठ्या एरियामधून, भल्या मोठ्या किलोमीटरमधून लॉंग मार्च काढून लोकांच्या लोकवर्गणीतून दादर चैत्यभूमीचं निर्माण भैयासाहेब आंबेडकर यांनी केलं. भैयासाहेब आंबेडकर यांच्याकडे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि नावाचा वारसा आणि वसा होता. त्याचप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध आणि जनता या दोन्ही वर्तमानपत्रांचं संपादकीय आणि व्यवस्थापनाचं कार्य देखील भैयासाहेब आंबेडकर यांनी निभावलेलं होतं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या सुपुत्रासाठी सिमेंटचा कारखाना आणि प्रिंटिंग प्रेसची देखील उभारणी करून दिलेली होती. 1971 साली भैयासाहेब आंबेडकर हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभे होते. तो मतदारसंघ होता नांदेड लोकसभा मतदारसंघ. नांदेड या लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून उभे होते ते म्हणजे तोरडेकर. तोरडेकर यांना 1971 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साधारणपणे 2,15,948 एवढी मते प्राप्त झाली. तर पराभूत झालेल्या भैयासाहेब आंबेडकर यांना 85,757 एवढी मते प्राप्त झाली. 1971 नंतर साधारणपणे 1 दशकांच्या नंतर म्हणजे साधारणपणे 1987 साली ज्या ठिकाणी वडिलांचा पराभव झाला त्याच मतदारसंघामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यामधील पहिली लोकसभेची निवडणूक लढण्याचा जाहीर केलं. 1987 साली ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे नांदेड या लोकसभा मतदारसंघामधून उभे होते. त्यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून अशोक चव्हाण हे काँग्रेसच्या तिकिटावरती उभे होते. 1987 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांना साधारणपणे 2,83,019 एवढी मते प्राप्त झाली
तर पराभूत झालेल्या बाळासाहेब आंबेडकर यांना 1,71,901 एवढी मते प्राप्त झाली. एका अर्थाने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना क्रमांक 2 मतं पडलेली होती आणि ती 2 मतं देखील स्वतंत्र म्हणजे इंडिपेंडेंट कॅन्डिडेट अशा तिकिटावरती उभे राहून देखील बाळासाहेब आंबेडकर यांना क्रमांक 2 मते पडलेली होती. 1971 साली भैयासाहेब आंबेडकर यांचा नांदेडमध्ये पराभव झाला. त्याच्यानंतर 1987 साली बाळासाहेब आंबेडकर यांचा देखील नांदेड या लोकसभेमध्ये पराभव झाला. त्याच्यानंतर सन आलं ते म्हणजे 2014च्या लोकसभेमध्ये देखील नांदेड या मतदारसंघामधून अशोकरावजी चव्हाणसाहेब यांनी राजरत्न आंबेडकर यांचा पराभव केला. आता राजरत्न आंबेडकर हे कोण आणि त्यांचा आणि बाळासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे भैयासाहेब आंबेडकर आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं रिलेशन किंवा नातं कसं आहे हे जर पाहिलं तर राजरत्न आंबेडकर यांच्या वडिलांचं नाव अशोक आंबेडकर, अशोक आंबेडकर यांच्या वडिलांचं नाव मुकुंदराव आंबेडकर, मुकुंदराव आंबेडकर आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर हे दोघेही सक्केत चुलत भाऊ. त्याचबरोबर मुकुंदराव आंबेडकर यांच्या वडिलांचं नाव आनंदराव आंबेडकर, आनंदराव आंबेडकर आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही सक्के भाऊ. 2014 लोकसभा निवडणुकीमध्ये राजरत्न आंबेडकर यांना किती मते पडली, त्याचप्रमाणे काँग्रेसचे अशोकरावजी चव्हाण यांना किती मते पडली याचा जर अभ्यास केला तर असं दिसून येतं की 2014 लोकसभा नांदेड मतदारसंघ याच्यामधून अशोक शंकररावजी चव्हाण यांना 4,93,075 एवढी मते पडली तर राजरत्न आंबेडकर यांना 28,447 एवढी मते पडली. त्यावेळी राजरत्न आंबेडकर साहेब हे भारत मुक्ती पार्टी यांच्याकडून उभे होते किंवा भारत मुक्ती पार्टी यांच्या तिकिटावरती त्यांनी 2014 लोकसभेची नांदेड या ठिकाणाची निवडणूक लढलेली होती. म्हणजे नांदेड या मतदारसंघामधून भैयासाहेब आंबेडकर यांचा देखील पराभव झाला, नांदेड याच मतदारसंघामधून बाळासाहेब आंबेडकर यांचा देखील पराभव झाला आणि नांदेड याच मतदारसंघामधून राजरत्न आंबेडकर यांचा देखील पराभव झाला. वडील, मुलगा, नातू आणि पुतण्या. नातू म्हटल्यास यशवंतरावजी आंबेडकर म्हणजेच भैयासाहेब आंबेडकर यांच्या रिलेशन वाईज जर पाहिलं तर राजरत्न आंबेडकर हे भैयासाहेब आंबेडकर यांचे नातू लागतात तर बाळासाहेब आंबेडकर यांचे राजरत्न आंबेडकर हे पुतणे लागतात. म्हणजेच एकाच मतदारसंघामध्ये वडील, मुलगा, पुतण्या आणि नातू यांचा पराभव झालेला आहे. एकाच मतदारसंघामध्ये बाळासाहेब आंबेडकर, भैयासाहेब आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर या सगळ्यांचा पराभव झाल्याच्या नंतर मात्र 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी या सगळ्या गोष्टीचा वचपा काढून अशोकरावजी चव्हाण यांना पराभूत केलेला आहे. मात्र यावेळी नांदेड या लोकसभा मतदारसंघामध्ये बाळासाहेब आंबेडकर देखील उभे नव्हते, राजरत्न आंबेडकर देखील उभे नव्हते. मात्र बाळासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीमधून यशपाल भिंगे हे नांदेड या लोकसभा मतदारसंघामध्ये उभे होते. 2019 नांदेड मतदारसंघामध्ये कुणाला किती मते पडले याचा जर अभ्यास केल्यास असं दिसून येतं की भाजपचे म्हणजेच विजयी उमेदवार प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांना साधारणपणे 4,86,806 एवढी मते पडली तर 2 मते अशोकरावजी चव्हाण यांना 4,46,658 एवढी मते पडली तर तिसऱ्या क्रमांकाची मते प्राचार्य यशपाल भिंगे जे की वंचित बहुजन आघाडीमधून उभे होते त्यांना 1,66,196 म्हणजे साधारणपणे 14.72% एवढी मते प्राप्त झाली. ज्या मतदारसंघामधून वडिलांचा पराभव झाला, ज्या मतदारसंघामधून दस्तूर खुद्द स्वतःचा पराभव झाला, ज्या मतदारसंघामधून पुतण्याचा पराभव झाला त्याच मतदारसंघामधून
बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने ही मारलेली मजल म्हणजे एक प्रकारचा बदला किंवा वचपाच म्हणावा लागेल।